श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी परवा म्हणजेच रविवारच्या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या या दिवशी चार ऑगस्ट आहे आणि याच्या पुढचा जो दिवस आहे तो म्हणजे श्रावणाची सुरुवात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की दीप अमावस्या किती महत्वाची आहे आणि या दिवशी अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातले सर्व पितृदोष निघून जातील आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहे तर त्या अडचणींपासून आपली सुटका होईल मुक्तता होईल बऱ्याच वेळा काय होतं की कि आपण कितीही कष्ट करू दे त्या कष्टांना यश मिळत नाही म्हणजे एखादी व्यक्ती नोकरी करत असेल तिचा व्यवसाय असेल जीव ओतून काम करते पण अशावेळी त्या व्यक्तीला जेव्हा काही मिळत नाही किंवा त्याचा मोबदला त्या पटीने खूप कमी मिळतो तेव्हा आपल्याला नक्कीच वाटतं की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे असावेत किंवा काहीतरी दोष असावेत की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात त्याचबरोबर आपली मुलं असतील तर मुलांची लग्न होत नाही मुलांना नोकरी मिळत नाही मुलांना घरामध्ये जर विवाह जमत नाहीत किंवा मग विवाह जमलेच तर एखाद्या घरामध्ये मूल होत नाही असे बरेच प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं जेव्हा आपल्याकडे पितृदोष असतो आणि हा पितृदोष जर तुम्हाला कमी करायचा असेल घालवायचा असेल तर यासाठी अमावस्या तिथे अत्यंत महत्त्वाची असते ज्या पद्धतीने पितृपक्षामध्ये आपण पित्रांच्या सेवा करून पित्रांना प्रसन्न करून घेऊ शकतो आणि आपले पितृदोष जे आहे ते घालवू शकतो त्याच पद्धतीने ही अमावस्या जी आहे दीप अमावस्या किंवा मग कोणतीही अमावस्या यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते नक्की सक्सेसफुल ठरतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणता उपाय आहे की जो अत्यंत प्रभावी आहे आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे कोणत्या कुत्र्याला घालायची आहे कशी घालायची आहे ही सर्व माहिती इन डिटेल याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा बघा दीप अमावस्या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या येते तर ही जी आहे ती दीपामावस्या आहे हिला विशेष महत्त्व का आहे तर याच्या दुसऱ्या दिवसानंतर होते श्रावणाची सुरुवात श्रावणासारखा पवित्र महिनासुद्धा पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व दिव्यांची पूजा करतो दिव्यांना कणकेचे दिवे करून ओवाळतो आणि त्यांची पूजेची मांडणी करतो त्याचबरोबर गोडा पदार्थ काहीतरी आपल्या घरामध्ये बनवतो नैवेद्य दाखवतो आणि अशा पद्धतीने आपण दिव्यांची पूजा करत असतो तर याच पद्धतीने आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल नकारात्मकता निघून जाईल पितृदोष दूर होतील तर सर्वात महत्त्वाचा अमावस्या तिथी असली की सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आपण आपलं घर किंवा आंघोळ होण्याच्या अगोदरसुद्धा करू शकता शक्य असेल तसं पण घरातली सगळी जळमटं जी आहे ती काढायची आहेत याला कारण काय की अमावस्या अतिथीला जर तुम्ही तुमच्या घरातील सर्व जाळी जळमटं काढत असाल तर तुमची आर्थिक परिस्थिती स्थिती सुधारते तुमचं दारिद्र्य जे आहे ते अमावस्येबरोबर निघून जातं आणि त्याचबरोबर बघा याच्या दुसऱ्या दिवसानंतर होते श्रावणाला सुरुवात श्रावणासारखा पवित्र महिना सुरू होतोय आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची घाण धूळ किंवा मग इतर काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला नको आहेत अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्वप्रथम आपल्याला अमावस्या तिथीला घराच्या बाहेर काढून द्यायच्या आहे अशा पद्धतीने तुम्ही जर अमावस्या तिथीला या गोष्टी घराच्या बाहेर काढाल जसं की बंद पडलेली घड्याळं असतील किंवा जुनी काही गोष्टी असतील जुने कपडे असतील जे तुम्हाला नको आहे जे तुम्ही कधीच वापरत नाही अशा गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर जर काढल्या तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप मदत होते हे एक महत्त्वाचं काम आपल्याला अमावस्या तिथीला करायचंच आहे त्याचबरोबर आपल्या देवांना घासून पुसून आंघोळ घालायची आहे स्वच्छ असं त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि त्यांची छान अशी पूजा मांडायची आहे त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रोज सकाळी जेव्हा चपाती बनवता तर त्यातली सर्वात पहिली चपाती जी आहे ती आपण बनवून ठेवायची आहे आणि ही चपाती दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला एका एक कुत्र्याला खायला घालायची आहे कुत्रा जो आहे तो काळा असेल तर अतिशय उत्तम मानलं जातं कारण काळा कुत्रा असेल कावळा असेल आ, मुंगी असेल आणि गाय असेल तर यांना पित्रांचं हे मानलं जातं की आपले पितर जे आहे त्यांच्यामध्ये वास करतात असं म्हटलं जातं जेव्हा कधी पितृपक्ष असतो तेव्हा आपण कावळ्यांना नैवेद्य दाखवत असतो कुत्र्यांना नैवेद्य दाखवत असतो या चार प्राणी जे आहेत तर यांना आपल्या पितृदेवतांचे आशीर्वाद लाभलेले असतात किंवा आपले पितर जे आहेत ते त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या भेटीला येतात असं म्हटलं जातं आणि अमावस्या तिथीला आपले पितर जे आहे ते पृथ्वीवरती येत असतात त्याच्यामुळे आपण आपल्या पित्रांची सेवा करत आहोत हे त्यांना दिसणं फार महत्वाचं आहे आपल्या पित्रांना आपण सेवा करतो हे कळणं महत्त्वाचं आहे आणि या कारणामुळे आपण कुत्र्याला या दिवशी काळा कुत्रा असेल तर अतिशय उत्तम नाही मिळाला दुसरा कुत्रा असेल दुसऱ्या रंगाचा तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आहे एक चपाती बनवायची आहे त्या चपातीमध्ये आपल्याला थोडंसं गुळ घालायचा आहे सर्वात पहिली चपाती असेल तर अतिशय उत्तम आणि ही चपाती जिथे कुठे तुम्हाला कुत्रा दिसेल तर त्याला खायला द्यायची आहे त्याचबरोबर स्वतःसोबत थोडीशी हळद घेऊन जायची आहे ही हळद त्या कुत्र्याला लावता आली तर नक्की लावण्याचा प्रयत्न करायचा आहे हा एक महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट आहे की जी आपण पितृ पक्षामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर अमावस्या तिथीला सुद्धा करू शकतो प्रत्येक येणाऱ्या अमावस्या तिथीला ही गोष्ट जर केली तर नक्कीच आपल्या घरातील पितृदोष जे आहे ते निघून जातात आणि पित्रांचे आपल्याला भरभरून असे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात तर बघा आपण जेव्हा कुत्र्याला या गोष्टी घालत असतो तर याच्यासोबतच तुम्ही अजून काय करू शकता तर तुम्हाला बघा एखाद्याची नजर लागली आहे एखाद्याची वाईट दृष्टी तुमच्या घरावरती आहे वारंवार एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या घराला त्रास होतो असं जर वाटत असेल किंवा एखादा शत्रू आपला असेल आणि त्याच्यामुळे आपल्या घराला त्रास होत असेल तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे गूळ आणि डाळ या दोन वस्तू ज्या आहेत त्या कुत्र्याला खायला घालायच्या आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळतो आपले पितृदोष जे आहे ते निघून जातात त्याचबरोबर अमावस्या तिथी असली की आपण काय करायचं आहे दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ घालायचे आहे आणि दीप अमावस्या आहे तरी हा दिवशी तर अतिशय उत्तम मानलं जाणार आहे तुम्ही जर दक्षिण दिशेकडे तोंड करून दक्षिण दिशेकडे वात करून एक दिवा लावाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ घालाल तर नक्कीच आपले पितर जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील हा दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या दक्षिण दिशेला आपल्या घरातल्याच दक्षिण दिशेला लावू शकता आणि पितरांकडे क्षमा याचना करू शकता जी काही त्यांची सेवा होत आहे किंवा होत नाही होत नसेल तर नक्कीच त्यांची क्षमा याचना करा क्षमा मागा आणि त्यांची थोडी थोडी सेवा का होईना त्या दिवशी करायला सुरुवात करा पितृसुक्ताचं पठण जे आहे ते अमावस्या तिथीला करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं पित्रांसाठी तर्पण या दिवशी केलं जातं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करत असताना तुम्ही जर दिवसभरामध्ये ओम पितृदेवता अभ्यो नम या मंत्राचा जप केला तर नक्कीच पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात त्याचबरोबर आपलं जिथे पान पाणी साठतं किंवा आपण जिथे पाणी साठवतो तर त्याच पाण्यातून थोडंसं पा पाणी जे आहे ते आपण शिवलिंगावरती जर अर्पण केलं रोज अर्पण केलं तर कितीही मोठे आणि कठीणात कठीण पितृदोष असतील तर ते पितृदोष तुमच्या घरातून लवकरात लवकर निघून जातात त्याचबरोबर त्याच ठिकाणी आपल्याला जिथे पाणी साठवतं म्हणजे आपला हंडा असेल माठ असेल किंवा प्युरिफायर असेल त्याच्या खालीच आपल्याला एक दिवा जो आहे तो पित्रांच्या नावाने लावायचा आहे हा दिवा म्हणजे आपल्या पित्रांसाठी लावलेला दिवा असं म्हटलं जातं कारण काय की असं म्हणतात की पितृ लोकामध्ये खूप पाण्याची कमतरता असते आणि त्याच्यामुळे पितृ जे आहे त्या ते पाण्याची जिथे साठा असतो किंवा जिथे पाणी असतं तिथे ते भरकटत असतात येत असतात आणि त्या कारणामुळे त्यांच्यासाठी आपण तिथे एक दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या नदीच्या तिरी किंवा तलावाच्या तिरी असा एक दिवा तुम्ही नक्की लावू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पाच दिवे आपल्या नदीमध्ये प्रवाहित करायचे आहे जिथून पाणी वाहतं त्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये पाच दिवे आणि लाल पाच फुलं जी आहे ती प्रवाहित करून द्या नक्कीच तुम्हाला याचासुद्धा परिणाम बघायला मिळेल आर्थिक परिस्थिती सुधारताने मे सुधारताने दिसेल त्याचबरोबर व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये प्रगती होईल घरामधले वादविवाद कटकटी या संपतील आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही नवीन काम करायला घ्याल तर त्या कामामध्ये नक्की तुम्हाला यश येईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद